नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तुम्ही ते वाचू शकणारात मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट जॉब अपडेट घेऊन आलंय। इंडियन कोस्ट गार्ड भरती निघाली आहे, यांची PDF पण आपल्या हातात आहे। 3 पोस्टसाठी 300+ जागा आहेत। इथे वाचू शकणार आहात नाविक म्हणजे जनरल ड्युटीसाठी, त्याच्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रँच आणि यात्रिक यासाठी ही भरती होते। महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, फक्त तुमचं 12वी झालं आहे तर या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात। फक्त तुमचं 10वी झालं आहे तर या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। आणि तिसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर 10वी+ डिप्लोमा किंवा डिग्री तुमचं झालेलं आहे, टेक्निकल एज्युकेशन झालं आहे, तर या तिसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात। एज क्रायटेरिया किती आहे, कास्टनुसार किती जागा आहे, हे सगळं समजून सांगतो आहे। हे तर सोपं आहे, PDF वाचून तुम्हालाही समजू शकतं आहे, पण सिलेक्शन प्रोसेस आणि कशाप्रकारे अप्लाय करायचं हेच अनेकांना समजत नाही, त्यामुळे योग्य प्रकारे तयारी होत नाही आणि जॉब मिळत नाही। त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस आणि अप्लाय कसं करायचं हे पण समजून घ्या, डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगतो आहे। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। महत्त्वपूर्ण अपडेट्स व्हिडिओज आणतो आहे, नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इंडियन कोस्ट गार्ड तर्फे जी भरती आली आहे, जे अपडेट आलं आहे त्याची माहिती देतो आहे। सुंदर अपडेट आहे, कारण की अनेकांचं शिक्षण कमी झालं आहे, फक्त 10वी झालं आहे, 12वी झालं आहे, डिप्लोमा झालं आहे, गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करताय, तर ही एक चांगलं अपडेट आहे। नक्कीच तुम्ही इकडे अप्लाय करू शकणार आहात, फी पण कमी आहे, जे की तुम्हाला सांगतोच आहे। आता या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते समजून घ्या। ओके, तर नाविकसाठी आपण अप्लाय करतो आहे, जी की पोस्ट A आहे, तर 12वी तुमचं झालेलं पाहिजे। मॅथ्स आणि फिजिक्स तुमचं होतं तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार, म्हणजे 12वी आणि 12वीमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स। ओके, बी या पोस्टसाठी अप्लाय करताय तर तुम्ही फक्त आणि फक्त 10वी पास आहात तर नाविक डोमेस्टिक ब्रँचसाठी अप्लाय करू शकणार आहात, म्हणजे जवळपास सगळेच या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। आणि यात्रिक या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर 10वी तुमचं झालेलं असेल प्लस अँड लिहिले बघा, म्हणजे 10वी अँड डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन। ओके, 3 ते 4 वर्षाचा तुमचा कोर्स झालेला आहे टेक्निकल, तर अप्लाय करू शकतात। किंवा 10वी 12वी हे तुमचं झालेलं आहे प्लस डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, 2-3 वर्षाची डिप्लोमा झाला आहे, तरी अप्लाय करू शकणार। ओके, आता खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये इथे माहिती आलेली आहे। आता जर इथे अप्लाय करायचं आहे तर वय किती पाहिजे, तर 18 ते 22 तुमचं वय पाहिजे, म्हणजे तुमचा जन्म 1 मे 2001 पासून तर 30 एप्रिल 2005 झालेला पाहिजे। पण जर का तुम्ही कास्टमध्ये येतात, जसं की तुम्ही SC ST येतात तर 5 वर्षाची सूट आहे, OBC नॉन क्रिमिलियरमध्ये येतात तर 3 वर्षाची सूट आहे। ओके, आता इथे बघा कास्टनुसार किती जागा आहेत, म्हणजे तुम्ही ओपनमधून UR अप्लाय करताय तर याच्यासाठी 87 आहे, EWS 23 आहे, OBC 48 आहे, ST 32 आहे, SC 35 आहे, टोटल 225 जागा आहे। डोमेस्टिक ब्रँचसाठी किती आहे, 40 आहे, मॅकॅनिकलसाठी किती आहे, 16 आहे, इलेक्ट्रिकलसाठी किती आहे, 10 आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी किती आहे, 9 आहे। तर तुमचं काय शिक्षण झालं आहे त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर इथे बघा भरपूर साऱ्या गोष्टी, भरपूर साऱ्या स्टेजनुसार इथे सिलेक्शन होतं, जसं की स्टेज 1, 2, 3 अँड 4। ओके, हे सगळं पॅरेग्राफ 6 दिलं आहे। या PDFची लिंक आपल्या आयकॉनिक मराठी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल, प्लस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही इथे बघू शकणार आहात नेमका हा क्रायटेरिया काय आहे। हा एकदा वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला सोपं जाणार आहे। आता इथे बघा, स्टेज 1 होणार आहे ती रिटन एक्झामिनेशन आहे, त्याच्यामध्ये स्टेज A बघा, A काय आहे, A फर्स्ट असं दिलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, मग डॉक्युमेंट बरोबर आहे की चुकीचे, मग पास ऑर फेल त्याच्यावर ठरणार आहे। ओके, ते झाल्यानंतर इथे बघा बायोमॅट्रिक होतं, जसं की आधारचा आपण अंगठा देऊन बायोमॅट्रिक करतो, त्या प्रकारचं बायोमॅट्रिक होणार आहे, योग्य आहे की नाही। ओके, तर बघा रिटन टेस्ट, त्याच्यानंतर सेक्शन 1 अँड 2। सेक्शन 1 कोणता, तर हा 2 आहे, म्हणजे डॉक्युमेंट आणि बायोमेट्रिक, यावर किती मार्क पडले आणि मग पुढे पाठवले जाणार, तर अशा प्रकारचं आहे।
त्यानंतर स्टेज टू होते ज्याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झाम ऑनलाईन एक्झामिनेशन आहे मेरिट बेसवर आहे तर त्याच्याबद्दलही माहिती दिली आहे. त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट होते म्हणजे इथे रनिंग करावी लागते 1.6 किलोमीटर 7 मिनिटामध्ये 20 स्क्वॉट्स पुशअप्स ओके आणि 10 पुशअप्स इथे करावे लागणार आहे. तर याची माहिती सगळी वाचून घ्या त्याप्रमाणे प्रयत्न करा आणि मग अप्लाय करा. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे सगळी माहिती इथे दिलेली आहे. मेडिकल एक्झामिनेशन होते मेडिकल टेस्ट होते त्याच्यानंतर स्टेज 3 स्टेज 4 स्टेज 5 आणि त्यानंतर जॉब मिळतो ओके. आता जर इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे तर कशाप्रकारे करायचं तर आपण 8 सप्टेंबर 2022 म्हणजे अजून वेळ आहे 10 ते 15 दिवस वेळ आहे त्यानंतर फॉर्म भरणं सुरू होणार आहे. 8 सप्टेंबरपासून आपण फॉर्म भरू शकतो आहे. ज्या दिवशी ही तारीख येईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पुन्हा तुम्हाला माहिती देऊन टाकेल की अप्लाय करणं सुरू झालं आहे तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. 22 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर कमी दिवस आहे आधीच डॉक्युमेंट वगैरे गोळा करून ठेवा. डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे त्याची लिस्ट पण दिली आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर यावर क्लिक करून बघा ही वेबसाईटची लिंक आहे यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतो. तर ही वेबसाईटची लिंक आहे यावर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे अजून फॉर्म भरणं सुरू झालेलं नाही आहे ओके. त्याच्यानंतर डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत ते पण बघून घ्या. बघा ऑल कॅन्डिडेटसाठी म्हणजे कुठल्याही पोस्टसाठी अप्लाय करताय जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्टचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट 10वीचं इथे बघा सर्टिफिकेट लागणार आहे ओके. त्याच्यानंतर नाविकसाठी अप्लाय करताय तर 12वीचं मार्कशीट ओके. त्याच्यानंतर हे 2-3 डॉक्युमेंट यात्रिकसाठी अप्लाय करताय तर 12वीचं मार्कशीट त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा झाला आहे इलेक्ट्रिकल झाला आहे मेकॅनिकल जे झालं आहे त्याचं इथे सर्टिफिकेट लागणार आहे. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे फी किती आहे तर इथे 250 रुपये फी ठेवलेली आहे. पण SC ST कॅन्डिडेट आहात तर त्यांच्यासाठी इथे फी नाही आहे ओके. तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग थ्रू हे करू शकणार आहात. कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये होणार आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर टेस्ट कधी होणार आहे मिड एंड नोव्हेंबर 2022 स्टेज 1. स्टेज 2 कधी होणार आहे जानेवारी 2023 आणि स्टेज 3 एप्रिल 2023 होणार आहे. म्हणजे जवळपास 6-7 महिन्यांचा कालावधी आहे. 6-7 महिन्यांमध्ये हे सगळं चालणार आहे त्यानंतर जॉब मिळणार आहे. त्यामुळे याच्यासाठी पण प्रयत्न कराच. पण सोबत मी काही पार्ट टाईम इथे बघा भरपूर सारे जॉब अपडेट देतो आहे. प्रायव्हेट जॉब आहे इथे पण अप्लाय करा. काय होतं आहे अनेक जण याच्यासाठी प्रयत्न करतात मग समजा सिलेक्शन होत नाही मग वर्ष वाया जातं. तर असं करू नका. वेळेची किंमत समजून घ्या. हे तर कराच याच्यासाठी प्रयत्न कराच पण साईड बाय साईड इकडे पण अप्लाय करत चला जेणेकरून एक अपॉर्च्युनिटी तयार होते थोडाफार एक्सपिरियन्स तयार होतो. समजा जर नाहीच झालं इथे तर ॲटलिस्ट तुमचा बी प्लॅन तयार आहे आणि याच्या अनुभवावर तुम्ही दुसऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा अप्लाय करू शकणार आहात. तर चांगली संधी चांगलं अपडेट महत्त्वपूर्ण माहिती मराठीमधून उपलब्ध करून देतो आहे. त्यामुळे नक्की लाईक करा शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.